आधी मांडीचा होता ना त्रास एक्सरे काढून दिला तुम्हाला गुडघ्याचा इथे हाडाघाट घासलं ऍलोपॅथी मध्ये ऑपरेशन करत असतात आपल्याकडे ऑइल वाढून आपण मोकळं करतो त्यांना एम आर आय काढायला सांगितलं काहीच गरज नाही इकडे काल आलो ना पहिला तुम्ही इकडे डॉक्टर होईल आपल्या माझा एक्सपिरियन्स आहे ना इकडे खांदा बरा झाला तुमचा खरं एवढा पेन मी सगळीकडे जाऊन नंतर इकडे आलेलो कुठं दुखायचं खांद्याला इकडे आहे ना C667 इकडे ते दाबत होता एम आर आय केला होता सगळं सगळं केलेलं हा पण नेक्स्ट हे झाल्यानंतर मी डायरेक्ट इकडे आलो काय सांगितलं होतं डॉक्टरनी नाही मी डायरेक्ट इकडे आलो ते हे म्हणजे किती वर्ष झाले आता ट्रीटमेंट म्हणजे एक दोन वर्ष तर झालेच आता पूर्ण दोन वर्ष लॉकडाऊनच्या अगोदरची गोष्ट मग तेव्हापासून आता हाताचा काही त्रास नाही आता खांदा पण होता दुखायचा सांगितलं हा इकडून इकडे मग इकडून इकडे हे सगळं थांबलं त्याला म्हणतात सर्वायकल रॅडिक्युलोपॅथी C67 त्याला सुद्धा ऍलोपॅथी ऑपरेशन करत असतात आणि ते वेगळा ऑपरेशनमुळे तुम्ही आपल्या विदाऊट ऑपरेशन तुम्ही नीट झालाय डायरेक्ट आलो इकडे आणि आता 2023 आहे ना आता 2019 ला ट्रीटमेंट केलेली तिकडून सुरुवात केली 4 वर्ष झाली एकदम फर्स्ट क्लास काही नाही